तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त हेला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली। त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो। पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंडित मजदस्तीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्हीच्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत ते सफल व्हाव्यात म्हणून आम्हाला सहाय्य कर। येथे आपली विनंती सांगावी, विशेष करून आपण कोरोनाच्या आजाराने बांधित झालेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करूया की मरिया मातेच्या मदतीने त्यांचा आजार बरा व्हावा। आमच्याकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे। तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहे, शरीर व आत्म्यासहित तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस। ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकराची हृदये भरून काढ, आमेन। नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुझा छाया आहे, धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझा उदराचे फल येशू। हे पवित्र मरे देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। नमो कृपा पूर्ण मरे प्रभु तुझा छाया आहे, धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझा उदराचे फल येशू। हे पवित्र मरे देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझा छाया आहे, धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझा उदराचे फल येशू। हे पवित्र मरे देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुहा। लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वाचन। हे प्रभु सारा प्रभासु। पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्धीकरणाचे दिवस भरण्यावर ते त्याला वर एरुसलेमेस घेऊन आले, ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे। म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे। आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे खोल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिल्ले यांचा यज्ञ करावा। तेव्हा पहा, सिमोन नावाचा कोणी एक मनुष्य एरुसलेमेत होता। तो नीतिमान
व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आई बाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्यांनी त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्यांच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. सिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्यांच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताने माझ्या प्रिय मरिया भक्तांना असे म्हणतात की आई हे एक असं नातं आहे की जर का आपण ते विसरलो तरी त्या नात्यातील माया मात्र कधीच खसत नसते. यास्तव आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील आई नावाचं पान हे कधीच मिटत नसते. आणि अशा या आई नावाच्या नात्यातील एक महत्त्वाचं सत्य म्हणजे ज्याच्या जीवनातून आई निघून जाते त्यालाच तिच्या प्रेमाची व त्यागाची किंमत जाणवते. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणजे आपली आई, कारण आपली आई अनेक अशा भूमिका पार पाडत असते. लहान मुलांच्या अभ्यासाकडे तिचं बारकाईने लक्ष असते म्हणून आपण तिला शिक्षण मंत्री म्हणू शकतो. ती आपल्या पोटाची ती आपल्याला व्यवस्थित सोय करते म्हणून तिला आपण अन्नमंत्री म्हणू शकतो. आपल्या घराची ती देखभाल करते म्हणून आपण तिला गृहमंत्री म्हणू शकतो. आपल्या तब्येतीची ती काळजी वाहते म्हणून आपण तिला आरोग्यमंत्री सुद्धा म्हणू शकतो. ती सर्वस्वाचा त्याग करत असते. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधूंनो, योग्य वेळी योग्य तो सल्ला देणारी व साथ देणारी ती एक उत्कृष्ट सल्लागार सुद्धा आहे. आणि हे सर्व कार्य करत असताना तिला खूप अशा त्याग करावे लागतात. 20 मजली इमारत आपल्याला दिसते परंतु त्या इमारतीचा पाया आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आईने उचललेली जबाबदारी आपल्याला दिसते परंतु त्या जबाबदारी मागचे त्याग जे ती करते ते मात्र आपल्याला जाणवत नाही. आणि अशा या प्रत्येक आईला माझा प्रणाम. आज आपण नोवेनाचा 5वा दिवस साजरा करत आहोत आणि या 5व्या दिवशी आपण पवित्र मरियेने येशू ख्रिस्तासाठी व संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी केलेल्या त्यागावर मननचिंतन करत आहोत. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरियेला ख्रिस्ताची आई होण्याचे भाग्य भेटलेच परंतु त्या क्षणापासून तिच्या जीवनात जणू दुःखाची मालिकाच सुरू झाली. गुलाब हे सुंदर असते परंतु त्याला काट्याने घेरलेले असते. पवित्र मरियेचे जीवन हे दिसायला खूप सुंदर होते परंतु ते स्वार्थ त्यागाने दुःखाने व कष्टांनी भरलेले होते. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि या प्रत्येक प्रवासाची प्रत्येक खडतल प्रवासाची जाणीव आपल्याला तिच्या जीवनातून होते. तिचा येशू बाळाच्या जन्मावेळीचा प्रवास म्हणा की तिचा येशू ख्रिस्त मंदिरात हरवतो त्यावेळेचा प्रवास म्हणा, तिचा कालवारी टेकडीवरील प्रवास म्हणा की क्रुसाच्या वाटेवरील प्रवास म्हणा, या प्रत्येक प्रवासात तिने ख्रिस्ताची साथ दिली. ती ख्रिस्ताबरोबर राहिली आणि तिने सर्वस्वाचा त्याग केला. म्हणून तिने येशू ख्रिस्ताला शारीरिक जन्म दिला म्हणून नव्हे तर तिने
सर्वस्वाचा सर्व आनंदाचा सर्व सुखाचा त्याग केल्यामुळे तिला पिढ्याने पिढ्या आज धन्य म्हणत आहेत. सगळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अनेक विचारवंत नामवंत म्हणून गेले आहेत की एवेने जे तिच्या पापांनी बांधले होते ते पवित्र मरियेने तिच्या त्यागाने बंधनमुक्त केले आहे. आणि ही पवित्र मरिया जेव्हा या पवित्र मरियेला गॅब्रियल दूताने संदेश दिला आणि म्हटले की पहा तू गरोदर राहणार व तुला पुत्र होईल, तेव्हा शेवटी ती ठामपणे म्हटली की मी प्रभूची दासी आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हो. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधूंनो विचार करा की अति तारुण्यात एखादी मुलगी ख्रिस्ताची आई होण्याचे पवित्र मरिया ख्रिस्ताची आई होण्याची जबाबदारी पार पाडत जबाबदारी स्वीकारते. आणि त्यावेळचा समाज तर अशिक्षित होता. त्यावेळच्या समाजात एखादी मुलगी गरोदर राहणे म्हणजे मोठे पाप समजले जायचे, तिला जिवे मारले जायचे. आणि अशा या सर्व परिस्थितीची जाणीव असताना सुद्धा पवित्र मरियेने आई होण्याची जबाबदारी स्वीकारली, कारण तिने संपूर्णपणे स्वतःला ख्रिस्ता देवाच्या हातात सोपविले व जगाच्या तारणासाठी देवाच्या कार्यास तिने सहभाग घेतला. जेव्हा एखादी आई आपल्या छोट्याशा बाळाला बाळंतात बांधत असते, गाठी मारत असते, तेव्हा ती आई त्या गाठींबरोबर तिच्या मनात सुद्धा तिच्या इच्छेच्या आणि आकांक्षेच्या सुद्धा गाठी मारत असते. मी माझ्या मुलाला चांगला माणूस बनवणार, चांगली व्यक्ती बनवणार, त्याला चांगलं शिक्षण देणार, त्याला चांगला ऑफिसर बनवणार, अशा अनेक अशा इच्छांच्या वाकांच्या गाठी एक आई मनात बांधत असते. पवित्र मरियेने सुद्धा त्या गाठी तिच्या मनात बांधल्या असतील. परंतु जेव्हा सिमोन प्रवाद्याने मरियेला येशू ख्रिस्ताच्या कडू सत्याची जाण करून दिली, तेव्हा मात्र तिच्या इच्छा व आकांक्षा यांचा सर्वांचा तिला त्याग करावा लागला असेल. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजेच गॅब्रियल दूताच्या संदेशापासून तर शेवटी त्या कालवारीच्या टेकडीपर्यंत मरियेला मरियेच्या प्रत्येक पाऊल वाटेवर तिला त्याग करावा लागला, तिला दुःखांना सामोरे जावे लागले. आणि म्हणूनच आज ती संपूर्ण देऊळ मातेसाठी आपल्या प्रत्येकासाठी ती एक त्यागाचे उदाहरण बनले आहे. आणि आज ते आपल्या प्रत्येकाला तेच त्याग करण्यासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी, आपल्या स्वतःच्या तारणासाठी त्याग करण्यासाठी ती बोलावत आहे. म्हणून शेवटी एवढंच म्हणेन की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत, ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंझळ पाणी द्यावे. अशा प्रकारे पवित्र मरियेप्रमाणे आपले श्रीमंत हृदय रिते करून देवाच्या सेवेकार्यास द्यावे. आमेन. आजाऱ्यांना आशीर्वाद. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या पाठीशी असो. आणि तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.